महाराष्ट्र ही संतांची भूमी, या महाराष्ट्राला अनेक संत महात्म्यांनी आपल्या विचारांनी समृद्ध केलं. कर्मठपणापलीकडचा समाज, जाती धर्मामध्ये अडकलेला समाज आणि स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये असलेले भेदभाव या सगळ्याला दूर करून एक वेगळा पंथ स्थापन करण्यात आला आणि तो होता महानुभाव पंथ. आणि या पंथाची निर्मिती करणारे संस्थापक होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. त्यांच्या जयंती, या जयंतीनिमित्त आज आपल्या बोलबिंदाच्या स्टुडिओवर प्रवळ शास्त्री आणि नितीन शास्त्री हे दोन महानुभाव पंथी आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. बोलबिंदाच्या स्टुडिओमध्ये सगळं आपल्या दोघांचंही स्वागत करतो आणि बोलबिंदाच्या सर्व प्रेक्षकांसाठी काही प्रश्न आहेत ते मी आपल्याशी मांडू इच्छितो. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की महानुभाव पंथ म्हणजे नक्की काय आहे? अगोदर तर मी आपणा सर्वांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार देण्याच्या शुभेच्छा देतो. आणि आता आपण जो प्रश्न केला की महानुभाव पंथ म्हणजे काय, अहिंसा म्हणजे महानुभाव पंथ, मानवता म्हणजे महानुभाव पंथ, स्त्री पुरुष समानता म्हणजे महानुभाव पंथ, जाती भेद न पाळणे म्हणजे महानुभाव पंथ, या संप्रदायामध्ये अहिंसेला महत्व दिलेलं आहे, स्त्री पुरुष समानतेला महत्व दिलेलं आहे, उच्च नीचता हा जाती भेद न करता सर्वांना एका छताखाली राहण्याचा अधिकार 11व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या सृष्टीवरील, या भारतामधील, या महाराष्ट्रामधील सर्व जीवांना दिलेला आहे. आणि या सूत्रांवर चालणारा तो महानुभाव पंथ. अतिशय छान अशी विस्तृत तुम्ही महानुभाव पंथाची व्याख्या सांगितली. खरं तर अनेक वेळा ज्यावेळेस आपण व्याख्या ऐकली होती महानुभाव पंथ हा सांगितला होता, पण त्याचा खरा अर्थ काय आहे ना तो अतिशय साध्या आणि कमीत कमी वेळात तुम्ही सांगितला, त्याबद्दल मी खरं तुमचा धन्यवाद व्यक्त करेन. आपला दुसरा प्रश्न आहे की महानुभाव पंथाचे आदि प्रवर्तक जे चक्रधर स्वामी आहेत त्यांच्याच मूलाधार घेऊन माहीम भटानी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. तर लीळाचरित्र हा ग्रंथ नेमका काय आहे आणि लीळाचरित्रामध्ये काय संदेश आहे? लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे तो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस अवतार कार्य त्यांचं सुरू झालं त्यानंतर जे काही त्यांनी महाराष्ट्रात पूर्णपणे परिभ्रमण केलं, फिरली ह्या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला, असं जे परिभ्रमण चालू होतं त्यांचं, ज्या ज्या गावामध्ये जी जी गोष्ट दिसेल ते हिंसा दिसेल त्याच्यावर मार्गदर्शन करणे, जिथे समानता दिसणार नाही तिच्यावर मार्गदर्शन करणे आणि प्रसंगानुरूप ज्ञानदान करणे, समजावून सगळ्या गोष्टी सांगणं, समोरच्याला सांगणं. आणि हा संदेश संपूर्ण आज पंथासाठी आहे. आणि हे सर्व ज्या वेळेस देवानी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी हा संदेश त्या ठिकाणी दिला, ते संदेश जपून साठवून सर्व माहीम भट्टांनी जे संकलित केलं ते म्हणजे लीळाचरित्र. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं ज्ञान, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या लीळा, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो सांगितलेला आचार विचार धर्म आहे त्याचा एक ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र. खूप छान. आता या लीळाचरित्रातच किंवा महानुभाव पंथाचे जे 5 तत्व आहेत ज्याच्यावर महानुभाव पंथाची नीव उभी आहे त्याच्यातच आहे की समानता, स्वतंत्रता आहे. तर ही स्वतंत्रता किंवा अहिंसा वगैरे तुम्ही आता सांगितलं की जे काही लीळाचरित्रातले आहेत, पण जातीभेद निर्मूलन हा जो काही महानुभाव पंथाच्या मध्ये आपल्याला त्याचा मूळ आधार दिसतो की जातीभेद निर्मूलन करायचं आणि महानुभाव पंथाचा एक तो तत्व आहे ते, तर ते नक्की काय आहे तुम्ही मला प्रवेशास्त्री सांगू शकाल का? लीळाचरित्राची निर्मिती माहीम भट्टांनी केली, त्यामध्ये परमेश्वराने आधी श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आधी आचरण केले आणि मग त्यानंतर सांगितले असा हा लीळाचरित्र ग्रंथ आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे पैलू आहेत की हिंसा करू नका, जातीभेद नष्ट कसा करता येईल, किंवा मग जे क्षुद्र जातीचे आहेत किंवा कोणत्या जातीचे आहेत त्यांना तुम्ही
दूर करू नका तर त्यांना जवळ करा, असा एक जो संदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या लीळाचरित्रामध्ये सांगितलं आहे, असा हा लीळाचरित्र ग्रंथ आहे. तो दोन भागामध्ये आहे, त्याच्यामध्ये उत्तरार्ध आहे, पूर्वार्ध आहे, आणि त्याच्यानंतर एक एक सूत्र स्वामींनी सांगितलेलं आहे त्यामध्ये. की एक सूत्र असं सांगितलेलं आहे की मनुष्य मात्र होऊन असावे, म्हणजे की माणसाने जीवन जगत असताना की मनुष्यासारखं वागणं हेच महत्त्वाचं आहे, किंवा माणूस आहे पण त्याच्याकडे सर्व आहे आणि तो माणुसकीनं वागत नाही तर त्याच्या माणूसपणाला काही फायदाच नाही, कारण की तो पशु आणि माणसामध्ये काही अंतरच नाही असं आहे. भेदभाव म्हणतं का म्हणे? हा, भेदभाव. माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे किंवा धार्मिकता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि अजून एक सूत्र सांगितलेलं आहे, असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 1650 सूत्र त्या लीळाचरित्रात सांगितलेलं आहेत. आचार आहे, विचार आहे, दृष्टांत आहेत आणि 9 प्रकरण आहेत, असे सर्व त्या लीळाचरित्रातच सांगितलेलं आहे. त्याच्यापैकी महात्मिनी प्रिय वक्तीय व्हावे, की आज माणूस माणसापासून दूर जात आहे, कारण की माणूस त्याच्या बोलण्यामुळे किंवा त्याच्या वागण्यामुळे कृतीमुळे त्याच्यामुळं स्वामींनी सांगितलं की महात्म्यांनी प्रिय वक्तीय व्हावे. महात्मे म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका सालबर्डीला असताना ससा आला होता, त्याला सुद्धा त्याच्या मागे पारधी लागले होते आणि तो ससा स्वामीजवळ आला आणि स्वामी म्हणतात की महात्मे हो या प्राणी. स्वामी प्राण्याला सुद्धा महात्मा असं संबोधतात. त्यावेळेस आपण एकच करायचं की आपण कोणालाही बोलत असताना आपण चांगल्या वाणीने प्रिय वाणीने बोललं पाहिजे, असा हा संदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या लीळाचरित्रामध्ये सांगितलेला आहे. आणि पायी परिभ्रमण करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अनेक गावात फिरले, अनेक भक्तांना भेटले. अशाच प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डोमेग्राम या ठिकाणी मुक्कामी होते. त्यावेळेस तिथे एक ब्राह्मण होता. ब्राह्मणाला 5 मुली होत्या, तर त्याच्या 5ही मुली विधवा झाल्या होत्या. बरं. हां, तर त्याला गावात सर्वजण म्हणायचे की या पंचरंडे हो, या पंचरंडे हो. अशा प्रकारे त्याला खूप दुःख व्हायचं आणि तो दुःख कोणाला सांगत नव्हता, कारण की माणसाचं बोलणं अंतःकरण दुखवतं, त्यामुळं सुद्धा माणसाला दोष लागतो. पुढच्याचं अंतःकरण दुखणं हे पण माणसाला एक दुःखच आहे. त्यावेळेस तो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे दर्शनाला गेला. त्यावेळेस स्वामी त्याला म्हणतात की या पंचगंगा हो, म्हणजे की तुम्ही त्या तुमच्या ज्या 5 गंगा आहेत, मुली आहेत, स्वामी त्यांना असं बोलतात की या पंचगंगे हो. त्याला एवढं चांगलं वाटतं, त्यांचं एवढं अंतःकरण सुख भरून येतं. अशा प्रकारे स्वामी सांगतात की महात्म्यांनी प्रिय वक्ती व्हावे. या लीळाचरित्रामध्ये स्वामींनी सांगितलं की आधी करून दाखवलं, म्हणजे स्वामी सुद्धा कोणाला बोलताना असो किंवा कोणाला काही गोष्टी सांगताना असो की स्वतः सुद्धा ते एकदम असं प्रिय वक्ती व्हावे, म्हणजे एवढे सर्वज्ञ सर्वजण असून सुद्धा स्वतः आचरणातून ते लोकांना, आपल्या आचरणातून आणि आपल्या बोलण्यातून ते लोकांना दाखवत असेल की तुम्हाला तुम्ही कसं वागलं पाहिजे किंवा असं बोललं पाहिजे आणि त्यातून समाज त्यांनी घडवलं. हे या लीळाचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. स्त्री ही कधी पण स्नेहाळू असते, आपली माता असो किंवा मावशी असो, बहीण असो किंवा अनेक प्रकारच्या स्त्रिया असतात, की बाबा तुम्ही स्त्रियांना एवढी खालची वागणूक देऊ नका, त्यांना सुद्धा प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याचा किंवा प्रत्येक धर्माचा प्रत्येक गोष्ट करण्याचा अधिकार आहे, असं स्वामी या लीळाचरित्रात सांगतात. चक्रधर स्वामी हे मानगाव पंथांचे आद्य प्रवर्तक आहेत, संस्थापक आहेत. लीळाचरित्र सारखा महान ग्रंथ चक्रधर स्वामींच्या किंवा मानगाव पंथाचा मूलाधार आहे, त्याच्याबद्दल आपण ऐकलंच. पण चक्रधर स्वामी हे परमेश्वराचे अवतार होते, 5वे अवतार आहेत मानगाव पंत श्रीकृष्ण महाराजांच्या नंतर पहिला अवतार आणि नंतर चक्रधर स्वामी अवतार म्हणले जातात, तर ते कसे ते आपण जाणून घेऊ. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म गुजरात प्रांतामध्ये भरूच या
त्यांच्या वडिलांचं नाव विशालदेव आणि आईचं नाव मालिनी माता असं होत. त्यानंतर ज्यावेळेस ते महाराष्ट्र श्री गोविंद प्रभू महाराजांकडून त्यांनी शक्तीचा स्वीकार केला आणि त्यानंतर त्यांनी ईश्वरीय कार्य चालू केलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे लीला चरित्रामधील सूत्र आहे त्यामध्येच एक सूत्र असं आहे की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे पण तो काही गोष्टींसाठी सावीव साकार होतो म्हणजे आकारात येतो. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलेले की यदा यदा धर्मश्च ग्लानिर्भवती भारत अभ्युस्थानम अधर्मश्च तदात्मानम सृजाम्य. मी अवतार घेतो असं जे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे तसं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी अवतार हा धारण केलेला आहे आणि ते ईश्वराचे परब्रह्म परमेश्वराचे जे महानुभव संप्रदायाचे पंचकृष्ण आहेत त्यातले ते पाचवे अवतार आहे. आपण आता ऐकतोय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या आपण महान यांनी स्थापन केलेला महानुभव पंत लीळा चरित्र ग्रंथ असेल किंवा अनेक विषयावर आपण बोललेच पण आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आजही आपल्याला पडतात. 12व्या शतकामध्ये स्वतंत्रता जातीभेद याचा विचार त्या काळात त्यांना का करावा असा वाटला असेल आणि समानता हा जो मुद्दा आहे तो नक्की काय आहे हे आपले काही मुद्दे त्याच्यामध्ये राहिले होते तर त्याबद्दल आपण आता जाणून घेऊ. स्वतंत्रता हा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या विषयावर बोलायचं झालं तर त्या विषयावर बोलताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की स्वतंत्रता हाच मोक्ष म्हणजे पण ती स्वतंत्रता कशी असावी. दुसऱ्यांनी दिलेली स्वतंत्रता हे बंधन आहे. दुसऱ्यांनी जी दिली ते बंधन आहे परंतु स्वतः जी बंधनं लावून घेतली ती स्वतंत्रता आहे. म्हणजे तुम्ही ईश्वर प्राप्तीकडे चाला हे मनाचं बंधन पाहिजे. मी कोणाशीही नीट बोललं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे गोड बोललं पाहिजे हे माझ्या मनाचं बंधन आहे पण ही स्वतंत्रता आहे. आणि हाच आचारधर्म हाच विचारधर्म सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वतंत्र बुद्धीने पाळा स्वतंत्र बुद्धीने आचरा कोणत्याही प्रकारचा मनावर दबाव न देता मनाला स्वतंत्रपणे या गोष्टींकडे घेऊन जा की अहिंसा सत्य शांती या मूल्यांकडे घेऊन जा. स्वतंत्रता हा जो मुद्दा आहे तो या रिलेटेड आहे. हां की तुम्ही स्वतंत्र राहा स्वतः स्वतंत्र राहा आपल्या अधीन कोण म्हणजे आपल्या अधीन कोणाला करून घेऊ नका आणि आपण कोणाच्या अधीन होऊ नका. आणि ही अधीनता नसल्यानंतरच माणूस आज बघतो आपण तरुण पिढी हा त्याच्यावर डिपेंड आहे तो त्याच्यावर डिपेंड आहे सगळं सर्कल हे सगळं कोणीच म्हणत नाही की मी स्वतंत्र आहे. देश स्वतंत्र झाला पण प्रत्येक जण प्रत्येकामध्ये गुंतून आध्यात्मिक दृष्टीने बोलायचं झालं तर प्रत्येक जण प्रत्येकामध्ये गुंतून आहे आणि स्वतंत्रता हा मुद्दा असा आहे की मानसिक स्वतंत्रता पहिली मनाची गरजेची. देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे पहिल्यांदा मनाच्या स्वतंत्रतेबद्दल बोलतो. ओके दुसरं असं की मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणारा म्हणून महानुभव पंत ओळखला जातो ते नक्की काय आहे. स्वामींनी लीळा चरित्रामध्ये सांगितलेलं की आहे की आतापर्यंत अनेक संतांचे चरित्र तुम्ही बघा अनेक विचारवंत असतील त्यांचे सुद्धा चरित्र काढून बघा किंवा विचार बघा त्याच्यामध्ये असं सांगितलं नाही की महाराष्ट्रीय असावे. फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी एक स्पेशल वचनच आहे की महाराष्ट्रीय असावे. कारण की महाराष्ट्र ही काय वचन आहे ते महाराष्ट्रीय असावे. अच्छा म्हणजे महाराष्ट्रात राहा महाराष्ट्रातच राहा. कारण की महाराष्ट्रामध्ये सात्विकता आहे संस्कार आहे संस्कृती आहे संतांची भूमी आहे आणि हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 11व्या शतकात सांगितलेले की महाराष्ट्रात राहा महाराष्ट्रात राहा. महाराष्ट्राचा अभिमान आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. कारण की इथली जी लोक आहेत इथली जे संस्कार आहे किंवा इथली जे संस्कृती आहे किंवा परंपरा आहे ही धर्माला जोपासणारी धर्म वाढवणारी आहे. त्याच्यामुळे स्वामींनी सांगितलं की महाराष्ट्राचा खूप अभिमान महाराष्ट्रीय व्हा
महाराष्ट्रात राहा, महाराष्ट्रात राहा किंवा महाराष्ट्रात असा धर्म जर तुम्हाला आचरायचा असेल, तुम्हाला काही गोष्टी तुमचा जर धर्म धार्मिक विधी जे असतात ते म्हणजे धर्मासाठी बाहेर बाजूनी संरक्षण, बाहेर देशात पाहिलं तर खूप काही आधुनिकता आली, खूप जास्त कोणत्या गोष्टीचं आहे, पण महाराष्ट्रामध्ये कसं आहे सात्विकता आहे. महाराष्ट्रात आपण बघतो की अनेक संत होऊन गेलेत, अनेक हे होऊन गेलेत, त्याच्यामुळे स्वामी म्हणतात की माझ्या साधकाने महाराष्ट्रात राहून माझा धर्म आचरावा, हीच स्वामींचे सांगण्याची परंपरा आहे. त्यानंतर ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे सांगून गेले की महाराष्ट्रात राहा, त्यानंतर त्यांचा जो शिष्य परिवार आहे, हे जे शास्त्र ज्यावेळेस 11व्या शतकाची गोष्ट करतो आपण, सगळ्या गोष्टी फक्त संस्कृतमध्ये होत्या किंवा कोणत्याही भाषेमध्ये होत्या, प्राकृतमध्ये. हां, तर त्याच्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे शिष्य आहेत ते हे मराठी भाषेविषयी सांगतात की मला श्री चक्रधरांनी मराठीत निरूपण केलेलं आहे, मला मराठीत निरूपण केलेलं आहे, मला त्याच भाषेत पुसा, म्हणजे मला त्याच भाषेत विचार. माझ श्री चक्रधरे मराठी निरूपिली तियेची पुसा, म्हणजे मला देवानी माझ्या मराठीत सांगितलेलं आहे, तुमचे अस्मात कस्मात मला माहीत नाही. म्हणजे 800 वर्षापूर्वी मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अंगीकार करणारे, स्वीकार करणारे, अभिमान बाळगणारे चक्रधर सरांचे होते. कारण की मराठी भाषा ही लहान मुलाला सुद्धा कळते, किंवा मग जे काही जाती आहेत ज्यांना कोणी जवळ केलं नव्हतं त्या लोकांना सुद्धा मराठी भाषा कळते. त्यामुळे स्वामींनी आमच्या जे तत्वज्ञान आहे, सूत्र आहे, दृष्टांत आहेत, ते सर्व मराठीतच सांगितले. त्याच्यामुळे स्वामींनी मराठी भाषेचा खूप अभिमान आहे, अंगीकार केला. सर्वांना समजणारी भाषा ती होती मराठी, विद्वानांची जसं आता इंग्लिश आहे तशी विद्वानांची मराठी भाषा होती. जशी ती आता कशी म्हणजे इंग्लिश आहे वगैरे, तुमच्या भाषा आहेत ना आता, आता आपल्याला जी बोलता येत नाही ती इंग्लिश, आपल्याला जी समजत नाही ती इंग्लिश, म्हणजे त्यावेळी विद्वानांची आताची भाषा इंग्लिश आहे. काही काही गोष्टी आपल्याला समजत नाही, एखाद्या डॉक्टरचा कागद आला, एखाद्या वकिलाचं हे आलं किंवा आपल्याला ते वाचता येत नाही, आपल्याला ते हुशार माणसापाशी न्यावं लागतं. त्यावेळेस ती संस्कृत भाषा होती हुशार माणसं. हा, संस्कृत म्हणजे गोरगरिबांना संस्कृत शिकायचं हेच नव्हते ना, मुभाच नव्हती. सर्वांना समजणारी आणि सर्वांना आपलीशी वाटणारी मराठी भाषा होती, आणि त्या भाषेचा सर्वदूर प्रसार प्रचार करून ती अंगीकारली होती. आणि मराठी भाषेचा हा पहिला ग्रंथ लीळाचरित्र, आणि मराठी भाषेच्या पहिल्या आद्य कवयित्री ह्या महादंब, त्यांचे महादंबेचे दवळे म्हणून हा विषय विद्यालयांमध्ये शिकवला जातो, अभ्यासाला आहे महाविद्यालयामध्ये. हा, अनेक लीळा आहेत स्वामींच्या, श्वानानी शिक्षा पण आहे, किंवा मग अनेक दृष्टांत आहेत अभ्यासाला. 10वीला हे होतात धडा होता तो श्वानानी शिक्षा पण, आऊसा नावाची, आयुसा, भूतदया की एखाद्या ज्यावेळेस भिक्षा मागणे हा आजच्या वेळेचा आचार होता, आता पण आहे, आता पण साधू भिक्षाच मागतो, सगळ्यांची भिक्षा चालू, भिक्षा मागणे हा आचार होता. पण त्यावेळेस त्यांनी ती झोळी ठेवलेली होती, त्या झोळी ही कुत्र्यांनी नेली, झोळी कुत्र्यांनी नेल्यानंतर ते औसा नावाच्या भक्तांनी ते पाहिलं, महिला भक्त होत्या त्या, त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी त्याला दगड मारला, तुम्ही तुमच्या वस्तूंचं रक्षण करा, तुम्ही तुमच्या वस्तूंचं रक्षण करा, इतरांना त्रास देऊ नका. आणि मग तो कोणताही प्राणी असो, मनुष्यच असेल असं नाही. औसा स्वान हननी शिक्षापण, देवाने त्या ठिकाणी शिक्षापण केलेलं आहे की तुम्ही तुमच्या वस्तूंचं लक्ष ठेवलं पाहिजे. तो तर नेणारच ना, तो नेणारच, परंतु तुम्ही तुमच्या वस्तूंचं रक्षण केलं पाहिजे. ही भूतदया, प्राणी मात्रांवरील दया ही देवानी सांगितली. आणि दुसरी गोष्ट ही की हाही मुद्दा त्या ठिकाणी दिसतो आपल्याला, आणि दुसरा मुद्दा हा दिसतो की आपणही आपल्या सर्व गोष्टींचं आपण स्वतः रक्षण केलं पाहिजे, कुठेही काही गोष्टी हे केल्या नाही पाहिजे.
कुठेही ठेवले नाही पाहिजे, कुठेही टांगले नाही पाहिजे असं. म्हणजे मानसिकता बी घ्या, धार्मिक पण घ्या आणि तुमचं प्रापंचिक पण घ्या. थोडक्यात सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्या जाती धर्माच्या पशु पक्षी जी सजीव सृष्टी, ती सजीव सृष्टी हीच आपली आहे आणि आपण सगळे एकच आहोत असं म्हणणारा मानभाव पंत. आणि तो मानभाव पंत उभे करणारे प्रवर्तक सर्व संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांचा, यांच्याबद्दल आज आपण जाणून घेतलं. आणि खरंच अशा काही गोष्टी आहेत की ज्या खरंच लोकांच्या पर्यंत जात नाहीत आणि त्या जाण्यासाठी या दोन महात्म्यांनी आपल्यासमोर येऊन या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि खरंच खूप छान वाटलं आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी आपल्या दोघांचाही धन्यवाद आहे. पुन्हा एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अवतार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. शुभेच्छा. दंडवत. 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 चक्रधरा श्री चक्रधरा.